कुठल्याही क्षेत्रात आप, आपली योग्यता सिद्ध केल्यास यश आपोआप आपल्या पायाशी येतं असं प्रतिपादन प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर वसीम फोपळूनकर यांनी पेणमध्ये झालेल्या मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात केले हजरत ख्वाजा सय्यद शहा बुद्रुहीन वेलफेअर सोसायटीच्या वतीने ईद ए मिलन निमित्त सामाजिक कार्यकर्ते रशाद शेठ मुजावर यांच्या संकल्पनेतून पेणमधील मुस्लिम समाजातील नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन एस आर फार हाऊस हो येथे करण्यात आले होते यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी महम्मद रफीक पटेल प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर वसीम फोपडूनकर अब्दुल कय्यूम दाखवे आदींसह शब्बीर मुजावर हमीद पठाण जाकीर हुसेन अत्तार ॲडव्होकेट अहद अधिकारी हुफेजा कांसाबाला जैन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर वसीम फोपडूनकर यांनी सांगितले की समाजातील मुलांमध्ये शैक्षणिक ज्ञान व धार्मिक ज्ञान हे हे विखुरले गेले असून यामुळे एकतर मुले धार्मिक क्षेत्रात क्षेत्रात पुढे पुढे जातात जातात शैक्षणिक त्यामुळे विद्यार्थी दोन ठिकाणी विखुरले गेले असून यासाठी शैक्षणिक ज्ञान व धार्मिक ज्ञान एका छताखाली होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले तर अब्दुल कय्यूम दाखवे यांनी सांगितले की आज मुस्लिम समाजातील तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे तरुण वर्ग इतरत्र भरकटत चालला आहे कोणी पाणटपरीवर कोणी टिंगळ टवाळ्या करून तसेच अनेक टाऊन व्यसनाच्या आधारी जाऊन आपले आयुष्य बर्बाद करीत आहे यासाठी समाजातील मंडळींनी अशा तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे सांगितले